अण्णाभाऊंसाठी जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त गेली 18 वर्षापासून प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक गुरुमित बग्गा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती संचलित जनकल्याण रक्तपेढीमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतात. यावर्षी देखील त्यांनी प्रभाग क्रमांक 5 मध्ये या रक्तदान शिबिराचे आयोजन केलं होतं. या शिबिरास यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. झेप संस्थेच्या माध्यमातून आणि जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने हे जवळपास 18 वर्ष आहे की रक्तदान शिबिर 1 ऑगस्टला खरे पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या ज्योतिदीक्षेच्या होत असतो. दरवर्षी चांगलं प्रतिसाद मिळतो. याही वेळेस कोविडच्या पार्श्वभूमीवर हे रक्तदान शिबिर आपण घेतलेलं आहे आणि मला वाटतं दरवर्षी देतो त्याच्यापेक्षा जास्त यंदा होईल, कारण 2 वाजेपर्यंत आपण घेत असतो आणि लोकांनी अशा पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि हे जोपर्यंत झेप संस्था आहे तोपर्यंत आणि जनकल्याणाच्या माध्यमातून हा रक्तदानाचा संपर्क चालू आहे. तसेच यावेळी कोरोनाचा वाढता प्रसार पाहून प्रभाग क्रमांक 5 मध्ये अँटीजेन रॅपिड टेस्ट मोफत शिबिर 31 जुलैपासून सुरू करण्यात आले. यावेळी गोपाळ मंगल कार्यालय सरदार चौक पंचवटी येथे चांगलाच प्रतिसाद मिळाला. कोरोनाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढतोय. गेल्या 4 महिन्यापासून कोरोनाशी आपण सामना करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक 5 मध्ये 3 ठिकाणी आम्ही अँटीजेन रॅपिड टेस्ट ठेवलेले आहेत. गोपाल मंगल कार्यालय, एक द्रोणगिरी रो हाऊस आणि एक कुमावत मार्ग. आणि कालपासून हे सुरू केलं. काल 300 माणसांच्या टेस्ट झाल्या, त्यात जवळपास 27 लोक पॉझिटिव्ह निघाले. परंतु आमचा प्रयत्न असा आहे की 8-10 दिवस हे चालू आहे, पूर्ण वॉर्ड आम्हाला करोनामुक्त करायचं. त्या दृष्टीनं महापालिकेचे सर्व कर्मचारी फार मोठ्या प्रमाणावर मदत करत आहेत. आमचं ह्या ठिकाणी उल्हासभाऊ धनवटे जे माजी नगरसेवक आहे आमचे नेते, ते या ठिकाणी पूर्ण स्वतः जातीनं लक्ष देऊन मनमुर्गी असते सर्वच कार्यकर्ते हे लक्ष देऊन करत आहेत. द्रोणगिरी जो उचला नरेश पाटील अत्रे हे सर्व त्या ठिकाणी काम करत आहेत आणि वरती कुमावतनगरला जे ज्ञानेश्वर बोडके, खंडूभाऊ बोडके, आमच्या नगरसेविका नंदिनीताई बोडके, विमलताई पाटील, आम्ही सर्व एकत्रपणे या युद्धात उतरलो आहे. आमदार राहुलभाऊ ढिकलेंची आम्हाला खूप मोठी मदत आहे आणि मला वाटतं येत्या 8 दिवसात आमच्या वॉर्डाची पूर्ण चाचणी होऊन आम्ही 0 म्हणजे 0 करोनामुक्त हे करू ही असं आम्हाला आशा आहे. आपल्या नाशिकमध्ये जे सगळीकडे करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. प्रभाग 5 तारखे आमचे मार्गदर्शक गुरबीरजी बग्गा यांच्या नेतृत्वाखाली, तसेच नरेशभाऊ पाटील, आमच्या भगिनी रंगीताई बोडके आणि आमचे मार्गदर्शक दुसरे राहुलभाऊ ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला वॉर्ड क्रमांक 5 करोनामुक्त करायचं आहे. त्या दृष्टीने आम्ही सर्व आमच्या मयूर रियाजची, मयूर नाटकर असतील, संतोष छत्रे असतील, तसे आमची सर्व मोठ्या प्रमाणात टीम कामाला लागलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीत करोनामुक्त वॉर्ड करायचं आहे. त्या दृष्टीने आम्ही सर्वजण घटक आहोत. प्रभाग क्रमांक 5 मधील अमृत गंगा उद्यान, समाज मंदिर, द्रोणागिरी रो हाऊस, राजपाल कॉलनी पंचवटी येथे देखील रॅपिड टेस्ट ठेवण्यात आली होती. यावेळी येथे देखील नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. प्रभाग क्रमांक 5 मधील कुमारनगर समाज मंदिर येथे देखील सौ नंदिनी खंडू बोडके यांनी देखील येथे रॅपिड टेस्टचे आयोजन केले असल्याचं सांगितलं. 4 महिन्यापासून आपल्याकडे कोरोनाने थैमान घातलंय, त्यातला त्यात प्रभाग क्रमांक 5 हा हॉटस्पॉट बनलेला होता. परंतु सर्व नगरसेवक, पूर्वीची बग्गा असतील, नंदिनीताई बोडके असतील, विमलताई पाटील असतील आणि सर्वांनी गेल्या 4 महिन्यापासून अन्नधान्य असो, रॅपिड अँटीजेन टेस्ट असो, थर्मल स्क्रॅनिंग असो, या माध्यमातून आम्ही नागरिकांना मदत करत आलो आहे. या प्रसंगी मी आमच्या सर्वांच्या वतीने एवढंच आवाहन करतो की कोरोनाला घाबरू नका. कोरोना जर आपल्याला प्राथमिक याच्यात जर कळाला तो एक फ्लूपेक्षा एक छोटासा आजार आहे. सर्वांनी रॅपिड अँटीजेन टेस्ट करून घ्या. कोणी पॉझिटिव्ह जरी आलं तरी 4 ते 5 दिवसात माणसं रिपेअर होत आहे. कोरोनाने फक्त कोरोनाच्या भीतीबाई लोकांनी जीव गमावले आहे. या प्रसंगी मी माझ्या जनतेला एवढंच आवाहन करतो की आमच्या 3 ठिकाणी कॅम्प चालू आहे. गोपाळ मंगल कार्यालय सरदार चौक, सुरज राजपाल कॉलनीमध्ये अमृत गंगा गार्डन येथे आणि कुमावत नगर इथे हनुमान मंदिरात येते. आम्ही 3 नगरसेवकांच्या माध्यमातून ही टेस्ट आम्ही करत आहोत. प्रायव्हेटला ह्या टेस्टची किंमत 2500 ते 3000 रुपये घेतली जाते. तिथं आम्ही आमच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून, जैन संघटनेच्या माध्यमातून ही टेस्ट आम्ही सर्वांना मोफत देत आहे. तरी आपण याचा लाभ घ्यावा एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी विविध प्रभागातील नगरसेवकांसह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कॅमेरामन प्रसाद पवारसह अनिल केदारे, न्यूज इंडिया 27, नाशिक.